दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळते. भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेत. अपक्ष उमेदवारी अर्ज ते दाखल करणार आहेत. चव्हाण भाजपचे 3 वेळेस खासदार राहिलेत. तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळते. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण पाहतोय दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी पाहायला मिळते भाजपमध्ये, काय अधिक माहिती? नक्कीच प्राची, आपण जर पाहिलं तर दिंडोरी मतदारसंघाचे माजी खासदार जे आहेत हरिश्चंद्र चव्हाण, हे गेले 3 वेळेस दिंडोरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केले आणि यावेळेस देखील त्यांनी उमेदवारी मागितली होती, मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न देण्यामुळे आता ते थोड्याच वेळापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले आणि अपक्ष उमेदवारी अर्ज ते दाखल करणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली आणि ती भाजपसाठी आणि महायुतीसाठी. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि महत्त्वाचं म्हणजे ते उमेदवारी अर्ज अपक्ष भरणार आहेत, त्यामुळे आता पक्षाकडून त्यांच्याकडेवरती काही कारवाई केली जाते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष फॉर्म भरतायत, जे पी गावितांनी सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून, ती लढत तुमची चौरंगी होणार, कितपत आव्हान वाटतं? ते मला असं वाटतं की कुठल्याही निवडणुकीमध्ये आव्हानं असतातच, त्या दृष्टीने ही लोकशाही आहे. परंतु मी एवढंच म्हणेल की माननीय चव्हाण साहेब यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केले, वेळोवेळी मी देखील त्यांचं मार्गदर्शन घेतलं, ते ज्येष्ठ नेते आहेत आणि यावेळेसही मी त्यांचा आशीर्वाद घेणार.